द न्यूज लाईन अचूक वेधक बेकायदा साठा व वाहतूक प्रकरणी कराड पोलिसांची कारवाई कराड शहर पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात रात्रीची गस्त सुरू असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे यांनी एका संशयित कारच्या चालकास हटकल्या असता कार क्रमांक एम एच बारा ए एफ एक्केचाळीसमध्ये दारूचे चोवीस बॉक्स आढळून आले चौकशीत वाहतुकीचा परवाना नसल्याचे देखील आढळून आले महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नासचे कलम पासष्ट अ चा गुन्हा कराड शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला असून अवैध दारू वाहतूक प्रकरणी मुबारक मकनदार राहणार बैलबाजार व उमेश झेंडे राहणार आगाशी तालुका कराड या दोन युवकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून दारूच्या एक हजार एकशे बावन्न बाटल्या व कार असा एकूण एक लाख एक हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे या कारवाईत पोलीस नाईक बुदावले व पेट्रोलिंग कारचे चालक पाटील यांनी यामध्ये सहभाग घेतला होता गुन्ह्याचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करीत आहेत